तुमचे नाव? माझं नाव जगन माझं नाव जगन्नाथ त्रिंबकगुरव. आम्ही खोपोलीमधून आलो, बी एल पाटील पॉलिटेक्निक. थर्ड इयर ATS इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम. तुमच्या ग्रुपमधले अजून बाकीचे मेंबर्सचे नाव? किरण किरण फाटे, वसंत पटनायक, सायली सावंत. तुमच्या प्रोजेक्टचं नाव काय? सॉल्टेड वॉटर जनरेटर. तुम्हाला प्रोजेक्टची आयडिया कशापासून आली? आम्ही नेटवर एक छोटी कॉन्सेप्ट बघितलेली, की त्यांनी कार्बन रॉड आणि झिंक पेट घेऊन दोन LED पेटवलेले. पण आता आम्ही विचार केला तर ते दोन LED पेटत आहेत, तर याला युटिलाइज का नाही आपण करू शकत. त्याच्यासाठी आम्ही मग थोडा इम्प्रूव्हमेंट केला आणि आम्हाला ही आयडिया. याच्यामध्ये आम्ही मिठाच्या पाण्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट करायचा प्रयत्न केला. याच्यामध्ये 6 कॉपरच्या प्लेट आणि 6 झिंकच्या प्लेट आहेत. याच्यामध्ये या 6 कॉपरच्या प्लेट आहेत, ज्या रेड वायरने शॉर्ट केल्या आहेत त्या कॉपरच्या प्लेट आहेत, ज्या ब्लॅक वायरनी शॉर्ट केल्या त्या झिंकच्या प्लेट आहेत. आणि याच्यामध्ये आम्ही आईस्क्रीम स्टिक, या आईस्क्रीम स्टिक्स आहेत त्या ॲज अ सेपरेटर म्हणून यूज केल्यात. आणि एक रबर बँड आहे आणि त्याला आम्ही बाइंड करून त्याला आम्ही कंटेनरमध्ये इन्सर्ट केलं. आता जेव्हा आम्ही याला मिठाच्या पाण्यामध्ये इन्सर्ट करतो तेव्हा त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस होते आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. आणि एका सेलमध्ये 0.7 V जनरेट होतं. एका सेल एका बॉक्स मध्ये एक बॉक्स म्हणजे एक सेल आहे. ओके, त्याच्यामध्ये 0.7 V जनरेट होतं. 0.7 V जसं खाली ठेव नाही की कोणत्याही आपण वर्क ऍक्ट करू शकतो किंवा म्हणजे कुठलंही ऍप डिवाइस आपण यूज करू शकत नाही एवढं तुम्ही रेंज. तर त्याचे व्होल्टेज लेवल इन्क्रीज करण्यासाठी आपण नंबर ऑफ सेल जे आहेत ते सिरीज करून ऍड केले, त्याच्यामुळे माझं व्होल्टेज लेवल वाढलेलं आहे. तर आउटपुट 6.4 V भेटतं. हे 6.4 व्होल्टेज हम लोग ना जनरेशन ऑफ एज अ बॅटरी चार्जर, मोबाईल चार्जर और कोई भी मोबाईल में चार्जर कर सकते और इन्व्हर्टर सर्किट यूज करके हम लोग जैसे CFL 2 to 5 watt का CFL जला सकते हैं, यूज कर सकते हैं. और इसके केमिकल प्रोसेस के टाइम पे इसके में से हाइड्रोजन गैस प्रोड्यूस होता है. हाइड्रोजन गैस प्रोड्यूस होने से हम लोग उसका रीयूज करके अदर फॉर्म में यूज कर सकते हैं. ऐसे अगर आप टोटल पैक करके बैटरी को हम लोग ये पाइप कनेक्ट एक टैंक को करके उसमें से हाइड्रोजन गैस हम लोग कलेक्ट करके एज अ फ्यूल और उसको कन्वर्ट करके दूसरे फॉर्म में एज अ यूज कर सकते हैं हम लोग. फ्यूल यूज कर सकते हैं. और हाइड्रोजन हाइड्रोजन जो लिक्विड हाइड्रोजन है वो हम लोग बॉम्ब्स बनाने में यूज कर सकते हैं. और जो अभी केमिकल प्रोसेसर चालू है, जो न्यू इन्वेंट चालू है, हाइड्रोजन बॉम्ब्स जो न्यू टेक्नोलॉजीज यूज कर रहे हैं वो हाइड्रोजन पे ज़्यादा इन्वेंट कर रहे हैं कि ज़्यादा से ज़्यादा हाइड्रोजन हम कहाँ से प्रोड्यूस कर सकें. और इसमें जो केमिकल प्रोसेस के टाइम पे इसके अंदर करोजन प्रोड्यूस होता है ड्यू टू ऑक्सीडेशन ऑन कॉपर. तो हम लोगों ने इसको प्रोटेक्ट करने के लिए यह पेस्ट यूज़ किया, एंटी करोजन पेस्ट. इस एंटी करोजन पेस्ट पे इसका प्रॉपर्टी ये है कि इसका जो प्रॉपर्टी जो मेटल है ये चेंज कर नहीं करता और जो हम लोग को आउटपुट में मिलता है उस पर भी कोई इफेक्ट नहीं करता. ये टोटल एक कंडक्टर का काम करता है बीच में, बिटवीन दो प्लेट के बीच में. ये पहले लगाना है या बाद में लगाना? ऐसे आप हम पर भी डिपेंड है. या लगा से पहले ही लगा देना, पहले लगा. क्योंकि अगर हम लोग इसके पहले अगर ये बिना लगाए हम लोग अगर इसमें यूज करेंगे तो इसके ऊपर ये करोजन फॉर्म होगा और करोजन फॉर्म हुआ तो हमको ये रिप्लेस करना पड़ेगा. और ये हमारे लिए इकोनॉमिकली नहीं होगा फॉर्म. इसके लिए हम लोगों ने इसके पहले लगाया और ताकि ये हमारे प्लेट को भी प्रोटेक्ट करें. ये पानी सॉल्ट वाटर है, सॉल्ट वाटर है. और इसका हम लोग रिड्यूस कर सकते हैं इसका कॉस्ट और इम्पैक्ट में कॉम्पैक्ट में कर सकते हैं अगर इसका थिकनेस हम लोग रिड्यूस करके ऐसे पेपर फॉर्म में कन्वर्ट कर सकते हैं. पेपर फॉर्म मध्ये घेतला तर एक कॉपर प्लेट झिंक प्लेट मध्ये एक आपण मायका शीट सारखे असं 3 शीट घेतली आणि आपण त्याला आपण रॅप करून सिलेंड्रिकल बनवू शकतो. हे जो आपला एवढ्या मोठ्या फॉर्ममध्ये झाला तो आपला सिलेंड्रिकल होऊन अशा छोट्या फॉर्ममध्ये व्हर्टिकलमध्ये ट्यूबलर फॉर्ममध्ये येईल. त्याच्यामुळे आपलं काय जे
बल्की वाटतोय आता खूप, तर तो सिलेंड्रिकलमध्ये आल्यामुळे कॉम्पॅक्ट होईल. ओके ओके. आणि ह्याची किती ॲड केल्यानंतर इलेक्ट्रिसिटी वाढत जाईल म्हणजे डिसेंट. आता 0.7 एका सेलमध्ये येतोय, 6.2 6.4 जर का मला 8 ह्याच्या सेलमधून मिळतोय तर त्याच्यावर मी काय चार्ज करू शकतो? मोबाईल चार्जिंग होऊ शकतं, बॅटरी बॅटरी जो डिफरंट लेडीज इन बॅटरी सेफल यूज करतो. ओके. आणि डिफरंट टाईप्स एलईडीज यूज करू शकतो. ओके ओके ओके. कमर्शियलाइज हा कमर्शियलाइज होऊ शकतो का? त्याला कमर्शियलाइज करण्यासाठी याच्यामध्ये थोड्या मॉडिफिकेशन करावी लागते. तर आता जी सध्या पेस्ट यूज केला आम्ही ती आता ती प्रॉपर आता काही दिवस चालेल, काही महिने चालेल किंवा 15 दिवस चालेल, 20 दिवस चालेल, पण ती परमनंट सोल्युशन नाही आहे. त्याच्यासाठी आम्हाला परमनंट सोल्युशन शोधायचं. त्याला जर परमनंट सोल्युशन भेटलं तर आपण याला कमर्शियली यूज करू शकतो. आणि जेव्हा याची परमनंट सोल्युशन आम्हाला भेटेल तेव्हा हा कॉम्पॅक्ट साईजमध्ये असेल. आणि याच्यामध्ये अजून जे आम्ही सेपरेटर लावले ते आता साधे होममेड म्हणून आम्ही असं बनवलं. आणि जर याला अजून व्यवस्थित प्रॉपर इन्सुलेशन करू इसके जो कंटेनर्स है उसको डिफरेंट टाइप का मतलब जो अभी इसमें हाइड्रोजन गैस हो रहा है तो इसके ऊपर इफेक्ट हो सकता है. तो इसके लिए हम लोग ने डिफरेंट टाइप के जो जो हाई क्वालिटी के जो पीवीसी मेटल है, पीवीसी का क्वालिटी के जो है हम लोग उसको पीपी प्लास्टिक यूज करते हैं. प्रॉपी प्रोपेलन प्लास्टिक उसके आते हैं और उसकी फ्लेक्सिबिलिटी ज़्यादा रहती है और ब्राइटनेस ज़्यादा रहता है. जो पीपी पॉपी प्लास्टिक के डब्बे आते हैं उसके जो मेल्टिंग पॉइंट उसका हाई से हायर कैपेसिटी भी 180 डिग्री पे वो हायर है, लेकिन जो इनके इनकी 80 डिग्री सेल्सियस मेल्टिंग पॉइंट. ओके. इसका कमर्शियलाइज अगर किया, आई मीन आई नो कि अगर ओशन में या ऐसे कुछ तो यूज़ करेंगे तो हम तिथे खर्च वाढ़ेल कि कमी होईल? कमी होईल, ऑफकोर्स कमी होईल. जर मास प्रोडक्शन केलं तर त्याचा कमी खर्च होईल, जर आपण एला जर बनवलं तर त्याचा खर्च कमी होईल. आणि झिरो कॉस्ट आहे, जी रनिंग कॉस्ट झिरो देणार आहे. ओके ओके. इट्स वन्स पुट अप की त्याला परत सारखी रनिंग कॉस्ट नाही वॉटर ते आता समुद्राच्या बाजूला असते म्हणजे चेंज करायचा खर्च आपला कमी येणार आहे. अच्छा. आता आम्ही सध्या बनवताना मिठाचं पाण्यामध्ये मीठ टाकून हे बनवलं आहे, पण समुद्राच्या बाजूला असेल तेव्हा समुद्राचं पाणी बाजूलाच असेल. समुद्राच्या पाण्यावर चालण्यासाठी आम्ही हा बनवलो. कन्व्हेन्शनल बॅटरीमध्ये कसं असतं, बॅटरी डिचार्ज झाल्यानंतर आपल्याला एमएससीबीचा कॉन्टॅक्ट म्हणजे हा एमएससीबीला रिप्लेस होऊ शकतो सेपरेट आहे एमएससीबीचा. ओके. आणि तुम्ही याचा पेटंट्स फाईल करायचा काही विचार केला? आता सध्या तरी नाही, आम्ही ह्याला प्रॉपर मॉडेल तयार फक्त आम्ही कॉन्सेप्ट समोर आणले का ह्याच्यापासून ही जनरेशन होऊ शकतो. मॅक्सिमम मॅक्सिमम यूज विलेजेस कर सकते जहाँ पर इलेक्ट्रिसिटी की अभी भी कहीं कहीं पे कमी है वहाँ हम लोग सीसोर विलेजेस में साइड हम लोग को ज़्यादा मिल सकता है. आणि अजूनही याच्यामध्ये कॉपरच्या किंवा झिंकच्या प्लेटच्या ऐवजी दुसऱ्या प्लेट रिप्लेस करून कमी खर्चामध्ये होते काय ते बघायचं आहे. ओके. याच्यापासून जे सप्लाय मिळतो सध्या टोटल याच्यापासून तो बॅटरी चार्जर आणि त्याच्यासाठी यूज होऊ शकतो. करंट जो मिलता है उसको करंट मिली में चाहिए, जो हमको इसका करंट 0.5 एम्पीयर तक करंट मिलता है इसके वजह से.